नमस्कार, वेलकम बैक टू माय चैनल। आज का दिवस तुम्हारा सर्वान खूब छान जाओ और तुम्हारा सर्व चांगले योग्य इच्छा पूर्ण हो। तो चला आज का ब्लॉग मी सुरू करते। आता पूजा कराएगी, थोड़ीफार तैयारी करून ठेवली मी, कारण काल का जो वीडियो शूट केला होता त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये सगळं साहित्य वगैरह जमवलं होतं। त्यानंतर काय काय लागणार आहे ते सगळं एका ठिकाणी आहे, त्यामुळे जास्त काय लोड नाही आहे। पण सगळं तयारी केली, वस्त्र नवीन केलेत, त्यामुळे तर चला पूजेला सुरुवात करूया। या ठिकाणी मी सर्व सामान आहे की नाही हे पाहत होते, कारण घरामध्ये छोटा मुलगा आहे आणि या पूजेसाठी लागणारं पूर्ण साहित्य जे काही साहित्य असेल ते सगळ्या वस्तू खाण्याच्या आहेत, त्यामुळे नक्कीच एका ठिकाणी नाही राहू शकत। तर इथे मी मंदिराच्या समोर पाट मांडला आहे आणि त्यावरती आता पूजेला सुरुवात करणार। सर्वात आधी तर मी रोजची पूजा करून घेणार आहे। आपण रोज ज्याप्रमाणे पूजा करतो आपल्या देवांची, ती पूजा करून घेणार। त्यानंतर स्वामीचरित्र वाचायला सुरुवात केली मी बऱ्याच दिवसापासून, तर स्वामीचरित्र वाचणार आणि त्यानंतर मी सूर्यनारायणाची पूजा करणार। तर चला, माझी पूजा करून झाली आहे रोजची आपण करतो ती, आणि आत्ता मी स्वामीचरित्र वाचायला घेतलं आहे। मागच्या बऱ्याच दिवसापासून मी स्वामीचरित्र वाचते आणि मला खरंच छान अनुभव आहे। तर बऱ्याच जणांना माहिती असेल की आपण स्वामीचरित्र वाचू शकतो किंवा ते कसं वाचू शकतो। तीन तीन अध्याय वाचायचे असतात आणि मी रोज तीन अध्याय वाचते आणि छान वाटतं। म्हणजे तुम्ही करायला हरकत नाही आणि कुठलीही अवघड सेवा करण्यापेक्षा आपण सुरुवात सोप्या गोष्टीपासून करतो तेव्हा नक्कीच आपल्याला पुढची वाटचालही सोपी वाटते। त्यामुळे खूप असं टेन्शन घेऊन आपण जेव्हा केंद्रात जाऊन विचारतो आपण काय सेवा करू शकतो किंवा ते सगळं करण्यापेक्षा आपण घरच्या घरी एवढं तर नक्कीच करू शकतो। घरच्या घरी आपण स्वामीचरित्र वाचू शकतो आणि खरंच छान मन प्रसन्न वाटतं आणि मस्त असा दिवस जातो, त्यामुळे मी हे वाचतेच। आत्ता करूया सूर्यदेवतेची पूजा। तर आज पौष महिन्यातला पहिला रविवार आहे। माझा व्लॉग यायला थोडासा उशीर होईल, पण हा ज्या दिवशी मी पूजा करते हा म्हणजे पौष महिन्यातला पहिला रविवार। आणि कुणालाही असं वाटू नये की मी डाव्या हाताने पूजा करते किंवा डाव्या हाताने रांगोळी काढते। सेल्फी कॅमेराने मी शूट केलं आहे त्यामुळे तुम्हाला सेल्फी कॅमेऱ्यातून उलट पुलट दिसतं, त्यामुळे तुम्हाला असं वाटू शकतं की मी उलट्या हाताने सर्व कामं करते आहे। पण मी डावखुरी नाही आहे त्यामुळे उलट्या हाताने नाही करत आहे, फक्त ते कॅमेऱ्यामुळे तसं वाटते। तर या ठिकाणी छान रांगोळी काढली आहे। त्यानंतर आत्ता पहिले श्री, जसं की तुम्ही पहिल्यांदा पूजा पाहिली असेल की त्या पूजेमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व मी करून घेणार आहे। सर्वात आधी श्री, त्यानंतर चंद्र, नंतर आदित्य राणूबाईची प्रतिमा आणि सूर्यदेवतेची प्रतिमा, हे सर्व मी नीट काढून घेणार आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करणार। मी जेव्हा पौष महिन्याचा पहिला रविवार होता त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी एक व्हिडिओ अपलोड केला होता। त्यामध्ये मी पूर्ण साहित्य, पूजा कशी करावी किंवा सर्व गोष्टी सांगितल्या होत्या। तोही सेल्फी कॅमेरानी शूट केला होता, त्यामुळे त्यातही तुम्हाला असं वाटेल की मी डाव्या हाताने करते सगळं, पण तसं नाही आहे। तुम्हाला माहितीच असेल की सेल्फी कॅमेराने उलटं दिसतं, त्यामुळे ते तसं दिसत होतं। तर कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लीज जाऊन पहा, त्यामध्ये मी पूर्ण सविस्तर माहिती सांगितली आहे आणि पाचा शब्दाची कहाणी कोणती आपण सांगू शकतो आणि आपली पूजा छान पार पाडू शकतो हेही मी त्यामध्ये सांगितलं आहे। तर कोणी पाहिलं नसेल तर नक्की पहा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्यामध्ये सुद्धा आपण पूजा करू शकतो, असा अट्टहास धरण्याचा काहीच अर्थ नाही आहे की आपल्याकडं प्रत्येक गोष्ट असायलाच हवी, कारण जे कोणी बाहेर राहत आहेत त्यांना हे शक्य होत नाही। ज्यावेळी आपण गावाकडं वगैरे असतो त्यावेळेस भरपूर असं सामान असतं, पाट अगदी भरून जातो, पण ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे जे आहे तेवढ्यामध्ये आपण छान पूजा करून घेऊ शकतो। तर या ठिकाणी मी पूर्ण सूर्यदेवतेची प्रतिमा वगैरे काढून घेतली, त्यानंतर रंगनाथ ठेवलेत, त्यानंतर प्रत्येक साहित्य माझ्याकडे आहे ते ठेवले, आणि आत्ता चंद्राला, श्रीला, त्यानंतर सूर्यदेवतेच्या प्रतिमेला आणि राणूबाई आणि आदित्य राणूबाईच्या प्रतिमेला असं सर्वांना मी वस्त्र वाहून घेते। हे वस्त्र कालचे नाही आहेत, आज मी नवीन केलेत। चला आता बाकीची कामं आमच्या शाळेत चाललेत गावाकडे।
गाडी चाबी काय बोलली ते नसतं मास्क कोट टाकला पिलू माझा त्यांनी काढला होता काढला कोट टाकला मास्क आणजा जाऊन मास्क काम पिलू ते फिसा सगळ्या पाळल्या त्या खाली फॉल आहे तो ते पिलू मास्क काम की मग आणतो बर आण कुठे मास्क पण तिथला आण मग मग त्यांनी काय होणार आहे आण लवकर पिलू रुमाल का थांब रिओ थांब 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 माझे पप्पाचे पाणी दे पाणी थँक यू चप्पल घालून चप्पल घालून दे पाय बोलले सगळे बरं चप्पल घालून पाय घेऊन नको रे ऑफिस मध्ये ठेवायची साडी जाय असच पटकन चप्पल घाल ना अरे त्याच्यामध्ये आहे पण पिलू पण नाहीये कॉक्रोच आली पिलू हे कॉक्रोच बघ पायाजवळ चल पटकन चल पप्पा चाललेत झोका ओ ताई इकडे बघा झोका पडेल बरं तर आजचा लुक आज मेकअप मी काहीच नाही केलाय फक्त काजळ आहे आणि बाकी चेहऱ्यावरती बेस म्हणाल तर ओरिफ्लेमचं इसेन्शियलचं मॉइश्चरायझर आहे तेवढंच मॉइश्चरायझर ते थोडंसं व्हाईटनेस देतं हे मी तुम्हाला याच्या आधीही सांगितलं होतं आणि लुक तर म्हणजे ओके आहे एवढं काही तामझामही नाही आहे आणि डिसेंट आहे तर हा माझा आजचा लुक आणि माझी पूजा मी माझी पूजा दाखवते परत एकदा फायनल आणि हा व्लॉग मी इथे एंड करते रियांशनी रांगोळी सर्व खराब केली आहे त्यावरती रंग भरलेत वगैरे वगैरे आणि अशा प्रकारचं काल मी तुम्हाला मंडळ काढून पूजा दाखवली होती पण आमच्या इकडे अशा प्रकारचं सूर्यनारायण काढून नंतरच पूजा केली जाते तर संध्याकाळी मी उपवास 4 किंवा 4:30 दरम्यान सोडेल आणि त्यावेळी आधी पोथी वाचून घेईन आत्ता मी फक्त 5 शब्दांची कहाणी सांगितली आहे संध्याकाळी पूर्ण पोथी वाचेल आणि त्यानंतर उपवास सोडेल तर मला जमलं तर तेव्हाही शूट करेल कारण आत्ताचा ब्लॉग थोडासा मोठा होईल असं वाटतंय म्हणून मी आता शूट नाही करत आहे पण जर असं नाही वाटलं एडिट करताना तर मी तो पार्ट याच व्हिडिओमध्ये जॉईन करेल तर चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच थांबवते सर्वजण स्वतःची काळजी घ्या 3:15 झालेत आणि अजून मी स्वयंपाकाला नाही लागले कारण मला व्लॉग शूट करायचा होता आणि समोर एका याच्यामध्ये समजा घर बांधणार आहेत तर बोर काढतायत भयानक आवाज होणार आहे 2 मिनिट थांबलेत ते म्हणून म्हटलं की एकदा शूट करा तुम्हाला दाखवते भयानक कर्ण कर्कश आवाज यायलाय माहित नाही व्लॉग शूट कर थोडा वेळ मी वाट पाहते बहुतेक होत आलं त्यांचं जर नाही झालं तर मग व्हॉइस ओव्हर देऊन व्लॉग शूट करावा लागेल सॉरी यापुढे मी नाही शूट करू शकले तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग